पेठ भागातील रस्ता केला मोकळा, मनपाची कारवाई, साहित्य जप्त। शहराची नव्हे तर जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या धुळे शहरातील जुना आगार रोड वरील व्यावसायिकांनी अतिक्रमण करून रस्ताच व्यापला आहे। दिवसेंदिवस अतिक्रमणाचे स्वरूप वाढत जाऊन परिणामी रहदारीस अडथळा निर्माण होतोय। यामुळे बाजारपेठेतील या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवणेही अवघड बनले। ही समस्या विचारात घेता धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने आज कारवाई करण्यात आली। दुकानाच्या बाहेर रस्त्यावर बसलेल्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करून ते पालिकेत जमा करण्यात आले। या विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव यांनी आपल्या पथकामार्फत ही कारवाई केली असून या संदर्भात ते म्हणाले की पालिका अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रसाद जाधव दैनंदिन रस्त्यावर मुख्य बाजारपेठेत, मुख्य चौकात, तसेच पेठ भागात नागरिकांना ये जा करायला जे त्रासदायक ठरणारे हॉकर्स, ठेलेधारक, तसेच दुकानदार, जागेवर जे बैठे व्यवसाय करणारे त्यांनी मोठ्या प्रमाणात रोड व्यापलेला असून नागरिकांना ये जा करण्यासाठी, सार्वजनिक वाहतूकसाठी अडथळा निर्माण होत आहे व त्या रोज सूचना करूनसुद्धा विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलेलं आहे व कुठल्याही प्रकारे त्यांनी स्वतःहून अतिक्रमण न काढल्यामुळे आज रोजी आगार रोड भागातील बरेचसे जे केलेले अतिक्रमणधारक होते, विक्रेते होते, त्यांचे साहित्य जमा करण्यात आलं आहे व वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येईल। बाजारपेठ असो की अन्य कोणत्याही रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल। यासाठी होणाऱ्या नुकसानीस व्यावसायिक स्वतः जबाबदार राहतील, त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होईल, असे अतिक्रमण कोणी करू नये असे आवाहनही श्री जाधव यांनी केले आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।